यानंतर भवन विनंती करतो थेट पत्रकार मतदारांना आणि जवळपास 3 लाखाचं मतदाधिक आपल्याला मिळाले नाही. ऑनलाईन भेटा तर कारण एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये हा विजय मिळालेला आहे आणि यानंतर मतदारांचं ऋण मानणं हे माझं कर्तव्य म्हणून येत्या 8 तारखेपासून उद्यापासूनच पूर्ण 11 तालुक्यांमध्ये माझा दौरा आखलेला आहे. त्या दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेना भाजप रिपाई आणि रासप शिवसंग्राम या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाचे गाववाईज शाखा प्रमुख अध्यक्ष बूथ प्रमुख त्याचबरोबर त्या गावातील पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषीसेवक या सर्वांचं कृतज्ञता सोहळा प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं खासदार या नात्यानं रसाळीचं आयोजन 11 तालुक्यामध्ये केलेलं आहे. सर्व डिपार्टमेंटचे लोक वकील बांधव पत्रकार बांधव हे सगळेजण याच्यामध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर पाणी टंचाईच्या आढावा बैठका सुद्धा या तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहेत. दिनांक 8 जूनला सकाळी 11 वाजता माहूरला शुभारंभ करणार आहे. रेणुका मातेचे दर्शन घेऊन उद्यापासून सुरुवात या दौऱ्याला होणार आहे. त्यानंतर 4 वाजता किनवट इथं हा कार्यक्रम आहे. 9 जूनला सकाळी 11 वाजता अंगाव इथे कार्यक्रम आहे 11 वाजता आणि 4 वाजता हिमायतनगर इथे कार्यक्रम आहे. 10 जूनला यवतमाळ इथे डीपीडीसीचे 10 जूनला यवतमाळ इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्यानंतर 11 जूनला सकाळी 11 वाजता महागाव आणि 4 वाजता उमरखेड उमरखेड 12 जूनला वसमत 11 वाजता आणि 4 वाजता औंढा. त्यानंतर 13 जूनला हिंगोली सकाळी 11 वाजता आणि सेनगाव 4 वाजता आणि 14 तारखेला कळमनुरीला सकाळी 11 वाजता असे हे मेळावे होणार आहेत. त्याचबरोबर हिंगोली मतदारसंघ किंवा हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून दुर्दैवानं अविकसित झालेला आहे. कुठल्याही प्रकारचे उद्योग नाही. मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाची गैरसोय आहे. शिक्षणाची व्यवस्था नाही कुठली. एमएसईबीच्या संदर्भामध्ये मोठ्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत. किनवट मौर असेल कळमनुरी असेल या भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विकासापासून वंचित असलेला हा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातल्या मतदारांना नागरिकांना मला थेट तक्रारी करण्यात याव्या करता याव्या म्हणून एक व्हॉट्सअप नंबर मी लॉन्च करत आहे. नंबर आपण लिहून घ्या 70 38 3 00001 4 0 4 0 4 0 एक आहे. परत एकदा आपल्याला सांगतो 70 38 3 00001 या व्हॉट्सअप नंबरद्वारे नागरिकांनी ज्या ज्या तक्रारी केल्या असतील
या संदर्भामध्ये मध्यवर्ती कार्यालयातून ताबडतोब पत्र पाठवल्या जातील. मी वैयक्तिक संपर्क करेन आणि संबंधित मतदाराला सुद्धा पोच देण्याचं काम आमच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या माध्यमातून होत आहे. त्याच्यापूर्वी जो काही नंबर दिला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा प्रतिसाद याला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागातल्या अडचणी असतील, विद्युत विभागातल्या असतील, दुष्काळाच्या संदर्भातल्या सातत्याने लोकांची वाटचाल येत आहे आणि ताबडतोब या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. त्याचबरोबर नांदेड असेल, हिंगोली असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोदी लाटेमध्ये मागच्या वेळेस काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते आणि खरं म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी एक आव्हान म्हणून हा नांदेडचा शिवसैनिक तिथं हे युद्ध जिंकण्यासाठी पाठवलेला होता. मला साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मोदी लाटेमध्ये सुद्धा ती जागा गेलेली आहे आणि ही निवडून आणायची तरच तोंड दाखवायचं म्हणून एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे चॅलेंज शक्य झालेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा शिवसेना भाजपच्या युतीच्या असतील. त्याचबरोबर हिंगोलीचा खासदार झालो म्हणजे नांदेड करणं विसरलो असं कधी होणार नाही, कारण घर इथंच राहणार आहे. उत्तर की नांदेड नांदेडकरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चित समस्या माझ्या असतील. परवाच्या डीपीटीसीच्या बैठकीमध्ये पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये प्रश्न चर्चेला आला असताना मी हिंगोली जिल्ह्याचा खासदार असल्यामुळे नांदेडकरांना पाणी टंचाई झाल्यास सिद्धेश्वर धरणामधून मृतसाठ्यामधून पाणी सोडण्याचा शब्द तिथं पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांच्या समोर मी दिलेला आहे. त्याच्यामुळे नांदेडकरांना कधी पाणी टंचाई भासू देणार नाही. तुमचं पाणी आम्हाला मिळेल. हिंगोलीचं पाणी मी पेनगंगेमध्ये सोडण्याच्या संदर्भामध्ये परवा जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होतो. पेनगंगा पात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे, कालपासून पाणी चालू झालेलं आहे. शहराची परिस्थिती इथल्या महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळं ती गंभीर झालेली आहे. काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये आहे, इथली महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये, महानगरपालिकाची यंत्रणा अतिशय कुचकाणी झालेली आहे. अनेक ठिकाणी पाण्याला गळती आहे. नांदेड शहराला एकेकाळी दोन टाईम पाणी दिल्या जायचं असं नावलौकिक असलेलं हे शहर केवळ काँग्रेसच्या यंत्रणेमुळे महानगरपालिकेच्या आज या नागरिकांना इथल्या पाण्यासाठी तरसावं लागत. पुढच्या वर्षीपासून कधीच नांदेडकरांना थेंबर पाणी कमी पडणार नाही. त्याच्या पुढं शिवसेना भाजपचे दोन्ही खासदार इथं आल्यामुळं काहीही करू परंतु दररोज नांदेडकरांना पाणी मिळेल. अनेक उपाययोजना आहेत. अंतेश्वर बंधारा पूर्णत्वास आलेला आहे. त्याचबरोबर अब्दुरा बॅरेजमध्ये जे काही पाणी जमा होते त्याची उर्जा करून पुरीचं जे काही सिंचनासाठी पाणी दिलं जातं त्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्राकडे मागणी केलेलं आहे. पिवळा बाबुळगाव हा साठवण तलाव, त्या साठवण तलावास पिवळा बाबुळगाव साठवण तलावास मंजूर मिळालेली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातलं जे अंतर आहे ते खूप मोठं 467 किलोमीटरचं अंतर आहे. भौगोलिक अंतर हे सगळ्यात मोठं अंतर होतं आणि विविध जाती समूह आहेत, वेगवेगळ्या 38 प्रकारच्या जमाती जाती समूह आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, मुख्य प्रवाहामध्ये नसलेले लोक आहेत, मागासभाग जास्त आहे, बेरोजगारी आहे. शिक्षण म्हणजे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, रेल्वेचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत. प्रमुख
मुख्यमंत्री विरोधकांनी एकच केला, बाहेर स्वामित्व आहे, त्याच्याशिवाय दुसरा मुद्दा सांगण्यासारखा दुसरा कुठलाही नव्हता. परंतु लोकांना माझा चेहरा एक विश्वास वाटला माझ्या चेहऱ्यावर, आणि लोकांनी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान दिलं. सगळ्या उमेदवारांची बेरीज केल्यानंतरही 1,20,000 लीड आहे. होसबोटकरांनी सहकार्य केलं का? खरं म्हणजे सांगली नंतर सगळ्यात मोठा हळदीचा व्यापार हिंगोलीमध्ये. हळद असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग आणणार. पूर्वी विचार करत असताना एका मतदारसंघाचा विचार होतो आणि तिथल्या तेवढ्या नागरिकांचा विचार होतो. परंतु हा जो माझा मतदारसंघ तो 4 जिल्ह्यांचा, तिथल्या भौगोलिक गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या आहेत, तिथल्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळे जातीसमूह आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत. हे करत असताना सगळ्यात मोठा त्यांना अडचणीचा विषय म्हणजे सिंचनाचा विषय शेतकऱ्यांचा याच्या संदर्भामध्ये. आणि हे करत असताना आपण ज्या नागरिकांसाठी निवडून गेलेले आहोत, मुख्य घटका शेतकरी, त्या शेतकऱ्यांना हक्काचं सिंचन मिळालं पाहिजे यासाठी काम करायचं आहे. चांगले रुग्णालय नाही आहेत कुठल्याही, जर एखादा कुणी आजारी पडला, साधे डिलिव्हरीचे सुद्धा पेशंट तुम्हाला सांगू, किंवा डोंगरखेड भागात नांदेडला रेफर केल्या जातात. कॅन्सरचे मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट आहेत. दररोज किमान 50-100 लोकांचे फोन मला पेशंटसाठी येतात आणि ते आपल्या नांदेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये येतात. 100% विकास करणार दक्षिण. तर माझ्याकडं माझ्या मतदारसंघामध्ये दक्षिण मतदारसंघामध्ये आज शेवटचा दिवस आहे. आता माझा आमदार आता आज शेवटचा दिवस राजीनामा आज केला. दक्षिण मतदारसंघामध्ये एक सुद्धा रस्ता शिल्लक नाही. तिथं ज्या गावाला डांबरी सडकेनं पूर्णपणे मी सगळी 88 किळे जोडलेले आहेत. पूल झाला एवढा मोठा 88 कोटीचा. काही इमारती आणलेल्या आहेत, नवीन इमारती. माननीय उद्धवजी ठरवत शिंदे, माननीय उद्धव साहेब ठरवत शिंदे. दोन्ही जागेवर दावा आहे का? उत्तर दक्षिण दोन्ही जागेवर दावा आहे का तुमचा? उत्तर दक्षिण दोन्ही जागेवर दावा आहे. दोन्ही जागेवर शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेच्या जागा आहे पूर्वीपासून. याच्यासाठी मी सेंट्रलाइज असा ऑफिस हिंगोलीमध्ये करतोय. तिथं खास आरोग्य विभागासाठी 2 जण असतील. MSME महसूल यंत्रणेच्या संदर्भात अद्यावत किमान 10 लोकांचं ऑफिस मी सेटअप सगळं उभं करतो. माझ्याकडे आलेला पेशंट हा कुठलाही खाली जाणार नाही. त्याला रक्ताची गरज असेल, त्याला कुठे ॲडमिट करायचं असेल, त्याला काय जे लागेल ते, रुग्णवाहिका लागणार असेल, 100% त्याचं आल्यानंतर समाधान होऊन अशा पद्धतीची यंत्रणा पूर्ण सेटअप उभं करत असेल. येत्या 6 महिन्याभराच्या 6 विधानसभा मतदारसंघात माझ्याकडे माझे संपर्क कार्यालय राहतील. MSW झालेले माझे तिथले प्रतिनिधी दररोज बसलेले असतील, दररोज नागरिकांच्या तक्रारी तिथं घेतील आणि त्या सेंट्रल कार्यालयाकडे पाठवतील. त्या तक्रारींचा निचरा होता. पुढची 10 वर्ष नाही, लोकांनी आपल्याला निवडून दिलं, एवढं बरोबर भरभरून मतदान दिलंय, तर त्याच्या याला उत्तरही आपण उतरलो पाहिजे ना त्याच्या. त्याच्यामुळं ही पूर्ण यंत्रणा सेटअप सगळा बसवत आहे. आगामी महिन्याभराच्यात आपल्याला दिसेल हे सगळं.
व्हॉट्सअप चालू केलेले आहे. व्हॉट्सअपच्या क्रमांकावर तक्रारी चालू झालेली आहेत. संबंधित खात्याकडे तक्रारी पण गेल्या आहेत. परवाचा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. वसमत औंढा नागनाथ इथे 20 खेड्यांची तुरजळ इथं पाणी पुरवठा योजनेचं दुरुस्तीकरणाचं उद्घाटन आता 16 होत. कलेक्टर होते, सीओ होते आणि जवळपास 1000 नागरिक आले होते आणि एमएसबीचे एसी होते. नागरिक म्हणाले बाबा आमच्या तक्रारी खूप सगळ्या लोकांना आम्हाला तुम्हाला बोलायचं भेटायचं. त्याला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली म्हणलं बसा आपण ऐकून घेऊ. अर्धा तास सीओ जिल्हाधिकारी एमएससीबी सगळे लोक तिथं बसले आणि सगळ्यांनी त्यांच्या नोटपॅडवर नोट करून घेतल्या संबंधित खात्याच्या तक्रारी. एक तास त्यांचा दरबार चालला परंतु त्याचं आउटपुट असं झालं की त्या दिवशी संध्याकाळपर्यंत 7-8 खेड्यामधले ज्या डीपी नव्हत्या डीपी बसल्या. महसूलच्या संदर्भातल्या काही अडचणी नव्हत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट फोन केल्यामुळं तिथल्या तिथं ते प्रश्न सुटले. तर साधारणतः दर 3 महिन्याला एका मतदारसंघामध्ये स्वतः जनता दरबार आणि जनता दरबार घेऊन प्रशासनाचे सगळे अधिकारी बोलून तिथे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी सोडवतात. बाजूला लगत आंध्र प्रदेश आहे आणि बोगस बियाणांचा व्यापार अनेक ठिकाणी मोठा तेजीत आहे, जोरामध्ये आहे. त्या दिवशी पालकमंत्र्यांसमोर करवाजी आपण होतात त्या दिवशी सुद्धा या विषयावरती चर्चा झालेली आहे. उद्या माहूर आणि किनवट या दौऱ्यामधले तालुका कृषी अधिकाऱ्यांना मी संबंधितांना बोलवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये जिथं जिथं बोगस बियाणं आढळतील त्याच्यावरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्या दिवशी पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि उद्याच बोलून त्या पद्धतीची कारवाई करण्यात येईल. 100% फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. संबंधित जे काही कंपनी मालक जरी आंध्रातले जरी असले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचबरोबर सगळ्यात एक मोठा विषय नांदेड जिल्ह्यातला, मागच्या वेळेस इफ्को टोकियो कंपनीनं 48 कोटी रुपयाचा पीक विमा नांदेड जिल्ह्यातून उचलून नेलं. पालकमंत्र्यांसमोर त्या दिवशी चर्चा झाली परंतु दुर्दैवाने वृत्तपत्रामध्ये येऊ शकलं नाही आणि फक्त 10 कोटी रुपयाची नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली. त्या कंपनीवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि ती कंपनी त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याला देऊ नका ती सुद्धा मागणी पालकमंत्र्यांकडे त्या दिवशी केली. इफ्को टोकियो नावाची कंपनी 48 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेऊन गेली आणि फक्त 10 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. टोकियो हो एलकी कामचा जो फाटा आहे बाळापूरच्या पुढे त्या ठिकाणी SSFचं एक फार मोठं म्हणजे CRP सारखं प्रशिक्षण केंद्र आहे ते हलविण्याचा डाव चाललेला आहे. ते हलवण्याचा डाव चाललेला आहे परंतु ते हलू देणार नाही. त्या संदर्भामध्ये मी बिल्डिंग आहे बिल्डिंग हलवण्याचा पूर्ण केलाय. बिल्डिंग हलू शकत नाही परंतु ते जे काय आलं होतं केंद्र आलं होतं या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांची भेट घेऊन निश्चित ते केंद्र तिथं कायमस्वरूपी राहील त्यासाठी मी प्रयत्न करणार. सापळीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन झाल्याच्या संदर्भामध्ये विरोध आहे परंतु राज्यपालांनी जो काही अनुशेष काढलेला आहे सिंचनाचा अनुशेष त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुशेष आहे आणि त्या अनुशेषाच्या धर्तीवरती तयार असेल आसना असेल त्याच्यावरती बॅरेजेस करता येतील. ते बॅरेजेस निश्चित होणार आहेत. त्याचबरोबर हदगाव तालुक्यामध्ये सहस्त्रकुंडपर्यंत पेनगंगेवर सुद्धा बॅरेजेस करायचे. त्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस अनौपचारिक चर्चा गडकरी साहेबांची माझी दिल्लीमध्ये झालेली आहे आणि माझ्या कारकिर्दीमध्ये हे बॅरेजेस 100% मी पूर्ण करणार. सहस्त्रकुंडच्या संदर्भामध्ये तिथले स्थानिक शेतकरी यांच्याशी सामोपचाराने चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यात येतील. चिमटा धरणाच्या संदर्भात सुद्धा पेनगंगेवरचे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते परंतु आता ते प्रकल्प व्हावेत
मोबदला प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. सगळीकडे आपण रस्त्याचे सुद्धा बघता की कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही, परंतु हे शासन एवढं कर्तव्यदक्षी आहे, तत्पर आहे. जे काही महामार्ग चालले नॅशनल हायवेचे चौपट पैसे अनेक लोकांना मिळाले, करोडो रुपये मिळाले. तो आपण उमरखेड पासून वारंग्यापर्यंत जो काही चौपदरीकरण होत आहे, कुठल्याही शेतकऱ्याला विचार, करोडो रुपये शेतकऱ्यांना मिळाले ताबडतोब त्याच वर्षी पैसे दिलेले. त्यामुळे हे जे काही प्रकल्प मागे राहिलेले प्रकल्पग्रस्तांमुळे त्या संदर्भामध्ये पुन्हा बैठकी लावण्यात येतील, कारण पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे. दुर्दैवानं नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीपासून सगळ्यात शेवटच्या टोकाला आहे. सगळ्यांनी पाणी अडवल्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर जे काही उरल ते आमच्या वाट्याला येतं, परंतु ते जे काही वाट्याला येतं ते अडलं पाहिजे माझी भूमिका आहे आणि या सिंचनासाठी काम करणार आहे. अशोकराव साहेब असतानाच ते खडकपूर्णा धरण झालं, तर त्यांनी लक्ष दिलं असतं तर आता झालेलं धरण तर तोडता येत नाही, परंतु जे काही पाणी येणार आहे पुढे, जे काही पुढे हदगाव तालुक्यामध्ये पेनगिंगीवर जितके बॅरेजेस बांधता येतील ते बॅरेजेस बांधणार होते. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी असेल या विद्यार्थ्यांना आता आम्हाला खासदारांना खरं म्हणजे चार बेडरूमचे फ्लॅट्स आहेत तिथं, किंवा छोटे छोटे बंगले पण आहेत, किमान तीन बेडरूम खासदारांना आहेतच. तर एक माझी जी रूम असेल ती आपल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित कायमस्वरूपी उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर आपल्या भागातल्या मराठवाड्यातले जे काही विद्यार्थी तिथं जातात त्यांची कायमस्वरूपी सोय व्हावी, ज्या पद्धतीनं मराठवाडा वसतिगृह हॉस्टेल आहे पुण्याला त्या पद्धतीनं आपण जी काही सूचना मांडली यासाठी सुद्धा तिथे दिल्लीमध्ये कायमस्वरूपी प्रयत्न करेल. जुनं महाराष्ट्र नाही, परंतु त्याचे जे भाडे 1000 रुपये पर डे ते विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही. निश्चित आपली जी काही सूचना आहे त्या सूचनेच्या संदर्भामध्ये तिथं मंत्री महोदयांना भेटून या संदर्भामध्ये जागा उपलब्ध करून काय आपल्याला जर वसतिगृह याच्यामध्ये एखादं उभं करता आलं कायमस्वरूपी वसतिगृह उभं केल्या जाईल, परंतु त्या भागाचा खासदार या नात्याने एक माझी रूम या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने असेल, कधी ते त्यांचे पालक येणार त्यासाठी उपलब्ध असणार आहे. मतदारसंघात सगळ्यात मोठं सिंचनाचं आव्हान आहे. धरणं आहेत मोठे मोठे, परंतु पाणी त्यांना मिळत नाही. कॅनल गेलेले आहेत फक्त. सध्या एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, आता पेरणीचा हंगाम आणि पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकेमध्ये खूप गर्दी केली, पण तिथे टेबल्स कमी आहेत आणि दरार सुद्धा आहे, त्याच्यामुळे त्याला वेळेत पीक कर्ज मिळत नाही पात्र शेतकऱ्यांना. त्यासाठी लवकरात लवकर नॅशनलाइज बँका ज्या आहेत या मस्तवात आलेल्या आहेत. मागच्या वर्षी नांदेडचा जर पूर्ण जर आपण बघितला तर मला वाटतं 1600 कोटीचं त्यांना पत्र पतपुरवठा करायला सांगितलं, 600 कोटी पतपुरवठा केला, 1000 कोटी त्यांनी कमी पतपुरवठा केला. त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत, कुठल्याही यंत्रणेला जुमानत नाही, परंतु आता मी केंद्रामध्ये गेलेलो आहे त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेकडनं काय बडगा उचला गायचा त्यांच्यावरती, तो बडगा उचलू आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी पेरणीच्या हंगामामध्ये पीक कर्ज मिळाले पाहिजे यासाठी 100% प्रयत्न केला जाईल. त्यांनी जो प्रश्न विचारला होता की काय काय आव्हान आहे, सगळ्यात मोठं आव्हान सिंचनाचं आव्हान आहे, हक्काचं पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, त्याचबरोबर ना उद्योग जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख झालेली आहे. हळद मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतभर हळद जात, म्हणजे सांगलीपेक्षा सुद्धा जास्त हळद या पट्ट्यामध्ये होते, परंतु एकही हळदीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग हिंगोली वसमत कुठल्याही पट्ट्यामध्ये नाही. त्याचबरोबर शिक्षणाच्या सोयी नाहीत, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर किंवा हिंगोलीमध्ये एकही इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज किंवा कुठलीही नामांकित अशी MBA अशा मोठ्या शैक्षणिक संस्था नाही. तिथले सगळे विद्यार्थी
पायात चांगलं मोठं रुग्णालय नाही, साध्या सिझरीनसाठी सुद्धा नांदेडला यावं लागतं, तर चांगले अद्ययावत रुग्णालय झाले पाहिजे, त्या सोयी मिळाल्या पाहिजे, हा एक विषय. आणि सगळ्यात मोठा दळणवळणाचा विषय आहे, रस्त्याच्या संदर्भामध्ये कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये मोठे प्रश्न आहेत, अंतर्गत रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे, कारण निवडणुकीमध्ये सगळीकडे फिरत असताना अंतर्गत रस्तेच नाही शिकले दिसले मला, कारण अविकसित भाग आहे, कोणीच लक्ष देत नाही, किनवट मारला तेवढ्या कोपऱ्यामध्ये कोणी बघायला जात नाही, कुठल्या यंत्रणा तपासत नाही. आदिवासींसाठी आलेले मोठे प्रकल्प सगळे कागदोपत्री आहेत असं मला तिथे आढळलेलं आहे, त्यांच्यावरती 100% बडगावतूर कारवाई करू. जो काय वंचितांसाठी आणला पाहिजे तो वंचितांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी 100% लढणार. वंचितांचा पैसा संचितांकडे गेला, वंचितचा किती फायदा झाला भाऊ तुम्हाला? वंचितचा मला काही फायदा झाला नाही, वंचितचे सगळे मिळाल्यानंतर 1,20,000 दिली सगळ्यांची टोटल केल्यावर. शिक्षकांनी शिक्षक ठेवले तिथे, बदली झाली त्याने शिक्षक ठेवला तिकडे, असे पण अनेक आहे, मी तपासणी करणार आहे सगळी. त्यातला मुलांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, 100% मिळाला पाहिजे. असं काही नाही, माननीय उद्योजकांनी जर सांगितलं आदेश दिला तर 100% तयारी आहे आमची, परंतु उत्तर दक्षिण मध्ये शिवसेनेच्या 100% आमदार असणार आहे, उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे. भाजपला सुटला त्याच प्रचार करू. आमच्या कुटुंबात नवरा बायको दोघंच येतात, पोरगा लागणार कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊ, कार्यकर्त्यांचा पहिला अधिकार आहे, प्रथम प्राधान्य कार्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तर पत्नी लव बघून काय. पर्यटनाचा आराखडा आपल्याकडे तयार, काल रात्रीच माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याबरोबर माझी बैठकही झाली, तो विषय बोलायचा राहून गेला की माहूर हे अनेक जणांचं कुलदैवत आहे आणि पायऱ्याच्या चढाव अतिशय स्टीप असा जो चढाव आहे त्याच्यामुळे वयस्कर माणसं तिथं जाऊ शकत नाही, तिथे एक व्हर्निक्युलर ट्रॉली असावी या संदर्भामध्ये माझे सुधीर भाऊचं का बोलणं झालेलं आहे आणि या 6 महिन्याच्या आत या संदर्भामध्ये निविदा काढून तिथं वयोवृद्ध अपंग स्त्रिया त्यांना चढण्याची व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये निविदा काढण्यात येतील असा मला त्यांनी कालच शब्द दिलेला आहे आणि 15 कोटी रुपये त्यांनी मागेच या आराखड्यासाठी दिले. औंढानागनाथ देवस्थान असेल, माहूर असेल, ही अर्वाचीन अशी देवस्थान आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीनं त्या भागामध्ये अनेक चांगल्या जर उपाययोजना झाल्या तर निश्चित तिथं लोक येऊ शकतील. उंकेश्वर सारखं ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, लोक 2 ठिकाणी गरम पाण्याचे झरे, त्याच्यापैकी उंकेश्वरला एक झरे, परंतु दुर्दैवाने तिथं राहायची व्यवस्था नाही, अनेक लोक येतात आणि परत जातात. पर्यटनाच्या दृष्टीनं सुद्धा त्या भागामध्ये जे जे काय करता येतील, भक्तांसाठी चांगले राहायची निवासस्थान किंवा हे जे ट्रॉलीचा विषय, चांगले रस्ते, रोपवे किंवा व्हर्निक्युलर ट्रॉली या संदर्भामध्ये काल रात्री चर्चा झालेली आहे. लवकरच करू ते सोडून विजयामध्ये वहिनींचा किती हात? त्या विजयामध्ये सगळ्यात प्रथम तर जनता जनार्दनाचा पहिला वाटा त्यांचा आहे की मी नौका असताना त्यांनी भरभरून प्रेम मला दिलं, मी विश्वास आणि त्याच्याबरोबर शिवसेना भाजप रिपाई रासप शिवसंग्राम या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यानंतर मग पत्नीचा आहेच, नवऱ्याचा नवऱ्यासाठी पत्नी काय म्हणतात ते यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे जसा यशस्वी पुरुष असतो तसा यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्री असते, त्याच्यामुळे तिचा सुद्धा सिंहाचा वाट आहे. शिवसेनेचा
आषाढी आपली जी काही ठरलेली आहे आता 13 वर्ष आहे, त्याच्यामुळे परंपरा कुठली मोडणार नाही. नांदेडकरांना जो काही आषाढी महोत्सव आपला ठरलेला आहे तो होणार आहे, त्याची लवकरच या 8-10 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊ. नांदेडलाच आषाढी महोत्सव आहे, परंतु तिथली बंद पडलेली भेंडी एका किसा सुद्धा या वर्षीपासून चालू करतो. तुला पण गेल्या 20-30 वर्षाचा इतिहास आहे हिंगोलीचा, हिंगोलीचा ती पण चालू करतो भेंडे एका किसा.